हॅलो फ्रेंड्स, कुक अँड बेक विथ शीतल चॅनलवर तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत. आज आपण व्हेज क्रिस्पी, जी आपण हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून खातो ना, तीच घरी बनवणार आहोत. तर चला आपण याची सुरुवात करूया. सर्वप्रथम एका मिक्सिंग बोलमध्ये आपण घेऊया अर्धा कप कॉर्नफ्लोअर, त्यात घालूया पाव कप मैदा, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर आणि 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याची आपण पेस्ट बनवूया. अशा प्रकारे थोडीशी जाडसर पेस्टच आपल्याला बनवायची आहे. आता यात आपण थोडंसं मीठही घालूया आणि मिठालाही मिक्स करूया. आता या पेस्टमध्ये आपण काही भाज्या घालूया. त्यासाठी आपण घालूया 1/3 कप भोपळी मिरची, 1/3 कप कांदा, 1/3 कप फ्लावर आणि 1/3 कप गाजर. सर्व भाज्या अशा प्रकारे मोठ्या मोठ्या कापायच्या आहेत, कारण आपल्याला या भाज्या डीप फ्राय करायच्या आहेत. चला आता आपण या सर्व भाज्या या पेस्टमध्ये छान घोळवूया. आता मीडियम गरम तेलामध्ये आपण या भाज्या तळून घेऊया. प्रत्येक वेळेला भाजी घालताना ती छान या पेस्टने कोट करूनच घालायची आहे. या भाज्यांना आपण मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे आणि आता थोडासा कलर चेंज झाल्यानंतर या भाज्यांना आपण काढून घेऊया. तळून झाल्यावरती या भाज्यांना जाळणीवर किंवा जाळीवरच काढून ठेवायचे, म्हणजे याचा कुरकुरीतपणा टिकून राहील. आज आपण अगदी हॉटेल स्टाईल व्हेज क्रिस्पी बनवणार आहोत, त्यामुळे आपण या भाज्यांना डबल फ्राय करणार आहोत. मात्र आता जेव्हा आपण सेकंड टाइम या भाज्यांना फ्राय करणार, तेव्हा आपण यांना हाय फ्लेमवरती फ्राय करायचे, म्हणजे त्या मस्त एकदम क्रिस्पी होतील. आता सेकंड टाइम तळलेल्या भाज्या मात्र अशा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायच्या. चला आता आपण उरलेल्या भाज्यांना पण तळून घेऊया. आता एका फ्रायपॅनमध्ये आपण घालूया 1 टेबलस्पून तेल. आता छान मस्त गरम झालेल्या तेलामध्ये आपण घालूया 1 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण. तिला आपण थोडं परतून घेऊया. आता लसूण छान भाजल्यावरती आपण यात घालूया 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून व्हिनेगर, 3 टेबलस्पून शेजवान चटणी आणि घालूया 2 टेबलस्पून केचप. आता आपली जी मैद्याची आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट उरली होती, त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ती पेस्टसुद्धा आपण यामध्ये ॲड करूया. आता 1 मिनिट आपण या पेस्टला छानपैकी हाय फ्लेमवर फिरवून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपल्या तळून घेतलेल्या भाज्या घालूया. आता आपण गॅसला बंद करूया आणि मगच हा सॉस सगळ्या भाज्यांना छान कोट करूया. झालं, अशा प्रकारे आपलं व्हेज क्रिस्पी अगदी झटपट तयार झालेलं आहे. बघा, दिसते की नाही अगदी हॉटेलसारखी व्हेज क्रिस्पी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण ही बनवायला अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.